गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर. एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा. गडिंग्लज मध्ये पिराजी पेठ नजीक एकट्याच राहणाऱ्या 75 वर्षीय आजींचा संसार पावसामुळे घरात शिरणाऱ्या गटारीच्या पाण्यामुळे अक्षरशः पाण्यावर तरंगतोय. कित्येक वेळा नगरपालिकेत सांगूनही ना अधिकाऱ्यांनी दखल घेतली, ना कोणत्या राजकीय पक्षाने, ना कोणी नगरसेवकाने. नवदुर्गा फाउंडेशनच्या दृष्टिक्षेपात ही गोष्ट आल्यावर अवघ्या 2 दिवसात या गोष्टीचा पाठपुरावा करीत त्यांनी प्रत्यक्ष मुख्याधिकारी यांनाच त्या घरात नेत सत्य परिस्थिती दाखवली. तुम्ही लोक एवढे दिवस गप्पा कसं बसला या याच्यामध्ये? या गटारीच्या साचलेल्या पाण्यामुळे तेथील सर्वच नागरिकांना दुर्गंधी, त्रास आणि डेंग्यूचाही सामना करावा लागत आहे. वर चढून घरात बरोबर गटर आहे जुनं. हा नाही असं नाही आहे. माल जरा जगवायचं बघा. हा आम्ही काय आता म्हातार आहे, आज गेला होता आज गेला. हा मुख्याधिकारी यांनी त्वरित गटारी साफ करीत पाणी जाण्यासाठी योग्य वाट शोधण्याचे आदेश दिले. पडला परत संध्याकाळी पाणी येणार सर, नाहीतर या मावशीला तोपर्यंत एक 2 महिन्यासाठी घर द्या तुम्ही. नगरपालिकेतच नेऊन ठेवूया. थांबा, 3 महिने चालू आहे. आता जवळ 3 महिने मध्ये वळवाचा पाऊस येत होता त्यावेळेला पण चालूच होत. अहो रात्री परवाशी रात्री 2 वाजून पाणी भरल्या एकटीच आहे. वयवर्षी किती आहे असं काय करला? आणि डेंग्यूची साथ चालू आहे सगळ्या. ढास किती संध्याकाळी भातात माहिती आहे? 5:30 ढास. या आधी असणारा नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत मुजवल्यामुळे हे पाणी जाण्याला वाटच नसल्याची तक्रार तेथील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली. गटार व्यवस्थित होतं इकडे जेव्हा कन्स्ट्रक्शन वगैरे केलं तेव्हा इथे आमच्याकडे सुद्धा इथे अडवलं गेलं होतं. इथे मोठा खड्डा केला होता. तिथे नगरपालिकेत आम्ही तक्रार वगैरे देऊन नंतर नगरपालिकेने इथपर्यंत व्यवस्थित करून दिलं. तिथून पुढे जे नैसर्गिक प्रकारची पाणंद होती ती त्यांनी आता ती खरं तर करून द्यायला पाहिजे. ती करत नसताना ती ब्लॉक झालेली आहे, त्यामुळे हा सगळा विषय आहे. तर एवढाच तुकडा आहे, एवढा तुकडा त्यांनी करून दिला तर विषय संपतो सगळ्यांचा. सगळ्यांचा कारण की गावचं अख्खं पाणी येतं तिकडे. गावचं पूर्ण पाणी येतं तिकडे. ते करून द्यायला पाहिजे. बरोबर, जास्त नाही आहे, 3 फुटाची जागा आहे तेवढी सोडून करून दिलं तर विषय संपतो. पाणी स्लोप आहे ना त्यामुळे येतं. गटर होतं का आधी? गटर होतं सर, मारलेलं कच्ची गटार होती. ते पाणी मावशी कुठे जात होत? खाली वडायला जात होत ना. पाण्याचा निचरा होण्याची विल्हेवाट न होता तेथील बांधकामाला नगरपालिकेने परवानगी कशी दिली हाच प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नगरपालिकेकडनं व्हायला पाहिजे का? कारण हे नगरपालिकेचं पाणी येत आहे माझ्या हाती. नगरपालिकेनंच करावं ही इच्छा आहे माझी. हे बाहेरचं पाणी येत आहे, नगरपालिकेने याची दक्षता घ्यावी. आपली आपली गटर बांधून घ्या, माहिती अधिकाऱ्याकडेच देणार आहे. सगळीच मोजणी होऊ देत. आपण पण टाकूया माहिती अधिकाऱ्याखाली. कसं परमिशन दिलंय? आजीला एकटीचा संबंध नाही, सगळ्यांचाच आहे. करायचं नाही का सांगा? हे प्रोसिजर असं नसतं ना. जातोय आपण काय करू तोपर्यंत? आता आहे सर, मग तात्पुरतं सोड्या. तुमचं काम पूर्ण व्हायचं आहे, आम्ही तुम्हाला गटर बांधून घेतो. आम्ही मंजुरीचं काम चालू आहे. गटर बांधण्याबद्दल काही विषय नाही आहे. पहिला हा निघा पाणी कुठे जाणार? कोण अधिकारी होते हे सगळं आम्ही बघणार. आता सरळपणा जर होत नसेल तर आम्ही ते बघणार. सगळ्यांना
मुख्याधिकारी संजय गायकवाड हे आता यावर कोणता तोडगा काढतात हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गटर असले की इथं गटर टाकून देऊ. चालेल. ओके. तुमचं पण पाणी जाईल तिकडे, काही अडचण नाही. तुम्ही दाखवलं असेल ना ह्या प्लॅन मध्ये कुठं गटर आहे काय आहे ते, का तसंच मंजूर केलंय? माझ्या पुरतं करून येणार मी नगरपालिकेचं पाणी घेऊन मी काय करू? सर मग ते तेच म्हणतोय, तुमच्या पुरतं करा. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडी. गटर काढा येतात, म्युन्सिपाल्टीला आठवण आली तर येतात, नाहीतर आम्ही त्या डेंगूतच मरून जायचं. असं आहे म्युन्सिपाल्टी अशी आहे.